फटाक फक्त 30 सेकंदात बातमी तक ऍप डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा। भारतात कोरोनाची तिसरी लाट आली ओमिक्रॉन या व्हेरिएंटमुळे। तसं दुसऱ्या लाटेत डेल्टा सुद्धा आलेला होता, पण त्याच्या तुलनेत हा ओमिक्रॉन बऱ्यापैकी माइल्ड आहे असं म्हणतात। आता ओमिक्रॉनमध्ये लोकांना साधारण लक्षणं जाणवत आहेत, ती आहेत ताप, सर्दी, खोकला। आता ही लक्षणं किंवा तुझा कोरोना बरा कसा झाला असं जर तुम्ही कोणाला विचारलं तर बहुतांश लोकांच्या तोंडावर एकच नाव येत आहे, डोलो 650 टॅबलेट। ह्याचंच रिफ्लेक्शन कुठेतरी आता सोशल मीडियावर सुद्धा पाहायला मिळतंय। सोशल मीडियावर या डोलो 650 मीम्सचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे। खरं तर काही एक वर्षांपूर्वी जर डोकं दुखतंय किंवा ताप आलाय म्हणून जर तुम्ही कुठल्या गोळीचा विचार केला तर साहजिकच तुमच्या तोंडावर पहिलं नाव यायचं ते म्हणजे क्रोसिनचं। पण आता जो तो ह्यालाच ऑप्शन म्हणून डोलो 650 पाहतोय, अगदी डॉक्टरसुद्धा डोलो 650 उपाय देत आहेत आणि त्याच्यामुळेच डोलो 650 भरमसाठ कमाई झालेली आहे आता कोविडच्या या तिन्ही लाटांमध्ये। हाच ट्रेंड पाहता सोशल मीडियावर सुद्धा मीमर्सने अक्षरशः मीम्सचा पाऊस पडलेला आहे। डोलो 650 ट्रेंड पाहता काही जणांना थ्री इडियट्स मधल्या एका डायलॉगची सुद्धा आठवण झाली आहे। थ्री इडियट्स मध्ये तुम्ही डायलॉग ऐकला असेल की पनीर तो कुछ दिनों में इतनी इतनी थैलियों में सोनार की दुकान में मिलेगा। आता लोक हेच डोलो 650 बद्दल बोलतायत। काहींना तर डोलो 650 ट्रेंड पाहून क्रोसिनची सुद्धा चिंता वाटू लागली आहे। डोलोच्या येण्यामुळे इतर टॅबलेट्सवर काय परिस्थिती ओढावली आहे हे सांगायला हा फोटो मात्र बोलकाय। तिसऱ्या लाटेत डोलो 650 जलवा आहे असं सुद्धा काही लोक म्हणतायत, तर काहींना डोलो 650 आता हेराफेरीमधले सुद्धा डायलॉग्स आठवू लागलेत। एका ब्रँडची टॅगलाईन तुम्हाला आठवत असेल, 5 प्रॉब्लेम्स 1 सोल्युशन। लोक आता डोलो बद्दल सुद्धा हेच बोलतायत। ताप असो, सर्दी असो, अंगदुखी असो किंवा अगदी डोकेदुखी सुद्धा या सगळ्या प्रॉब्लेम्सवर एकच सोल्युशन आहे, डोलो, असं सुद्धा मीमर्स म्हणतात। तर जसं या मीम्समध्ये सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे की इतर टॅबलेट्सची नेमकी काय परिस्थिती झाली असेल, जसं मी मगाशी सुद्धा म्हणाले की आधी सगळ्यांच्या तोंडावर पहिलं नाव असायचं ते क्रोसिनचं, पण गेल्या 2 वर्षात खास करून परिस्थिती पाहिली तर डोलो 650 हीच सगळ्यात जास्त सजेस्ट सुद्धा केली जाते डॉक्टर्सकडनं आणि लोकसुद्धा सगळ्यात जास्त तीच घेत आहेत। आणि त्याच्यामुळेच 2020 जेव्हापासून कोरोनाची लाट आलेली आहे तेव्हापासूनची जर परिस्थिती पाहिली तर डोलो या जी कंपनी बनवते ही गोळी त्यांचा डोलोमुळे जवळपास 500 कोटींहून अधिकचा नफा झालेला आहे या पूर्ण कोविडच्या 2 वर्षांच्या लाटांमध्ये। त्याच्यावरूनच कळत असेल तुम्हाला की भारतात डोलोची किती मोठ्या प्रमाणात विक्री झालेली आहे। भारतात जवळपास पॅरासिटामॉल बनवणाऱ्या गोळ्यांचे ब्रँड्स आहेत जवळपास 37, पण या सगळ्यामध्ये गेल्या 2 वर्षात परिस्थिती बदललेली आहे आणि डोलो नंबर 1 पॅरासिटामॉल बनलेली आहे। अर्थातच ह्याचं कारण सुद्धा आम्ही जाणून घेतलं आणि आम्ही डॉक्टर्सना सुद्धा विचारलं की का डोलो हीच गोळी सजेस्ट केली जाते। डॉक्टर्सचं सुद्धा असं म्हणणं आहे की एक, ही खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे, दुसरं ह्याचे फारसे दुष्परिणाम कुठे जाणवून येत नाही आहेत आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की ही स्वस्त सुद्धा आहे त्यामुळे ती पटकन डॉक्टर्सना सजेस्ट करता येते अगदी कुठल्याही पेशंटला। द प्रिंट यांना दिलेल्या मुलाखतीत फोर्टिस हॉस्पिटलचे डॉक्टर रितेश गुप्तांनी असं सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाची एक चांगली गोष्ट आहे डोलोच्या संदर्भात, ती म्हणजे की ती कुठल्याही एज ग्रुपला देता येते। इतकंच नाही तर जसं आपण कोविडच्या काळात पाहिलेलं होतं की अनेक पेशंट्सना कोमॉर्बिडिटी होती, डायबिटीस, हार्ट डिसीज अनेकांना असतात, पण अशासुद्धा क्रिटिकल कंडिशन्स असलेल्या कोविड पेशंट्सनासुद्धा डोलो 650 ही गोळी देता येते असं सुद्धा डॉक्टर रितेश गुप्तांनी सांगितलेलं आहे। क्रोसिनपेक्षा सुद्धा ही गोळी सगळ्यात जास्त सुरक्षित मानली जाते असं सुद्धा डॉक्टर गुप्ता यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रग असोसिएशनचे महासचिव डॉक्टर अनिल नवंदर यांचं तर म्हणणं आहे की डोलो हा आता एक प्रकारे ब्रँडच बनलेला आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे की आता पटकन आपण दुकानात गेलो पाणी घेण्यासाठी तर आपण पटकन म्हणतो की बिस्लेरी द्या, तुम्हाला जर कॉपी काढायची असेल, सपोज या पेपरची मला कॉपी हवी असेल तर आपण पटकन म्हणतो झेरॉक्स द्या, पण ह्या गोष्टीसुद्धा एक कंपनीची नावं आहेत। सगळ्याच बाटल्या काही आपल्याला बिस्लेरीच्या मिळत नाहीत, सगळ्याच कॉपी काही झेरॉक्सच्या मधनं मिळत नाहीत। तशाच प्रकारे आता पॅरासिटामॉल म्हटलं की कोणाच्याही तोंडात पटकन नाव येतं ते डोलोचंच असं सुद्धा महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रग असोसिएशनच्या डॉक्टर नवंदर यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे आता ही जी डोलो ज्यांनी बनवलेली आहे ती कंपनी काय आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो। 1973 ही कंपनी सुरू करण्यात आलेली होती, जिचं नाव आहे, प्रायव्हेट कंपनी आहे, प्रायव्हेट फार्मा कंपनी मायक्रो लॅब्स लिमिटेड। जी सी सुराणा यांनी ती कंपनी सुरू केलेली होती आणि त्याच्यानंतर आता हा सगळा कारभार पाहतायत ते दिलीप सुराणा। आणि जसं मी मगाशी म्हणाले की कोविडच्या या तिन्ही लाटांमध्ये डोलोची 500 कोटींहून अधिकची कमाई झाली, पण खास करून जर आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करायचा केला तर डिसेंबर 2021 ही लाट यायला सुरुवात झाली। या डिसेंबर 2021 कंपनीची जवळपास 28 कोटींची कमाई झालेली आहे डोलोमुळे।
आणि हाच ट्रेंड जर आपण 2020 मधला पाहिला तर 2020 च्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत ही दुप्पट कमाई झालेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात डोलो ही गोळी विकली जाते किंवा डॉक्टर्सकडनं सुद्धा सजेस्ट केली जाते, प्रिस्क्राइब केली जाते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि जाता जाता सांगतो की केवळ सगळेजण डोलो घेत आहेत म्हणून तुम्ही तसं करायला जाऊ नका. जर तुम्हाला कुठली लक्षणं जाणवत असतील तर तुमच्या डॉक्टरला नक्की कन्सल्ट करा. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आणि वेगवेगळ्या बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी तुम्ही मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी मुंबई तक .in या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट देऊ शकता.